फ्यूचर ऑफ सिद्धेश्वर हेल्थ केयर एंड रिसर्च सेंटर्स प्राइवेट लिमिटेड संचालित क्वालिटी विद अफोर्डेबल प्राइस सिटी हॉस्पिटल गेल्या 10 वर्षांपासून अविरत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे व्रत घेऊन कार्यरत आहे. रुग्णसेवेची यशस्वी दशक पूर्वी सिटी हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सर्वच रुग्णांना सर्वच आजारांवर योग्य उपचार देण्यात सक्षम आहे. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सर्व सोयींनी युक्त असे 2 ICU युनिट्स, बर्न केअर वॉर्ड आमची विशेषता, नवजात शिशु इंटेन्सिव्ह केअर युनिट, हाडांचे ऑपरेशन, प्लास्टिक सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरो सर्जरी, रेडिओ डायग्नोसिस विभाग, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा, सुसज्ज मेडिकल स्टोर्स, मध्यवर्ती प्राणवायू पुरवठा केंद्र, कॅशलेस सुविधा, दररोज किमान 1000 पेशंट्सची उपचार व्यवस्थापना सांभाळणारे सोलापुरातील 10 वर्षांपासून नावाजलेले सिटी हॉस्पिटल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी VIP रोडवर दिमाखात उभे आहे. सिटी हॉस्पिटल सोलापूर, BWing सिटी प्राईड बिल्डिंग, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. सिटी हॉस्पिटल मध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे. नमस्कार. सोलापूर वृत्तदर्पणच्या बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत. ठळक बातम्या. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रचारासाठी विविध पक्षांची रणधुमाळी. 4 दिवस उरल्यानं प्रचाराला आला वेग. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेकांच्या जाहीर सभा. महाशिवरात्र यात्रेनिमित्त शंकरनगरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. यात्रेत होणार घोड्यांची निवड. 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा. सोलापूर जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख बनतोय टेंभुर्णी फेस्टिवल. 6 जणांना जीवनगौरव पुरस्कार. लोक पुतळ्यांऐवजी विचार मागतील तेव्हाच होईल विकास. मानवाधिकारचे असीम सरोदे यांचं प्रतिपादन. MIM च्या उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून द्या. खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं आवाहन. काँग्रेस पक्षानं मुस्लिम मागासांचा केला वोट बँक म्हणून वापर. तौफिक शेख यांचा सनसनाटी आरोप. आणि महापालिका निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना मतदान आणि मतमोजणीविषयी देण्यात आलं प्रशिक्षण. निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संतोष भोरे यांनी केलं मार्गदर्शन. आता बातम्या विस्ताराने. मतदान आणि मतमोजणीविषयी मंगळवारी पालिकेच्या निवडणूक कार्यालयाच्या वतीनं कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. सोलापूर महानगरपालिका 2017 ची सार्वत्रिक निवडणूक होत असल्यानं या निवडणुकीची पहिली प्रक्रिया नार्थकोट प्रशालेत अर्ज दाखल करून घेण्याची होती. ती पूर्ण झाली आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 26 मध्ये 21 तारखेस मतदान होत आहे आणि त्यानंतर मतमोजणी होणार आहे. याकरिता मतदान क्षेत्रातील संतोष भोरे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं. 4 जागा आहे. एका प्रभागामध्ये 4 कॅन्डिडेट आपण निवडून देणार आहोत. बरोबर आहे. मग पहिली जागा जी आहे, प्रत्येकाचे कलर फिक्स आहे. पहिली जागा पांढरा कलर आहे. दुसरा जागा ही फिक्कट गुलाबी कलर आहे. तिसरी जागासाठी पिवळा कलर आहे आणि चौथ्या जागेसाठी निळा कलर आहे. असे कलर प्रत्येक जागेसाठी फिक्स केलेले आहे. आता जेव्हा तुम्ही रिझल्ट 1 बटन दाबणार आहे, रिझल्ट 1 बटन दाबल्यानंतर कंट्रोल युनिट तुम्ही घेतलं. कंट्रोल युनिटचं मागचं बॅक साईडचं स्विच ऑन केला, बीप आवाज येणार. बीप आवाज आल्यानंतर तुम्ही त्यांना दाखवणार काउंटिंग एजंटला वगैरे वगैरे. त्याच्यानंतर ती कंट्रोल युनिट त्याच मतदान केंद्राची खात्री होते. ती सगळी झाल्यानंतर तुम्ही त्या काउंटिंग एजंटच्या सिग्नेचर कोणवा इलेक्शन एजंट किंवा कॅन्डिडेट जो कोणी उपस्थित असेल त्यांच्या सिग्नेचर तुम्ही घेणार आहात. मतदान आणि मतमोजणी याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलं. लोकशाहीचा मार्ग न समजणाऱ्या भाजपला मराठा समाजाने धडा शिकविण्याचे आवाहन काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केले. महापालिका निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आसार मैदान कर्णिक नगर येथे झालेल्या जाहीर सभेत राणे बोलले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी आमदार प्रकाश येलगुलवार आदी जण उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यातील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सकल मराठा समाजाचे काही कार्यकर्ते निवडून देण्यास गेल्यानंतर त्यांचा अपमान केला म्हणून राणे यांनी फडणवीस यांच्यासह भाजपाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. राज्यात 34% मराठा समाज असताना फडणवीस अशी समाजाची हेटाळणी करीत असतील तर तुम्ही सहन का करता असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला. मराठा समाजाच्या घोषणा चालू झाल्या. इथे मराठा ऐकत असतील मी असतील ना ऐकाल घोषणा सुरू झाल्या. मुख्यमंत्री घोषणा चालू असत काय म्हणाले हो त्याने कसा मी तुमचं काम करतो म्हणाले का नाही म्हणाले काय म्हणाले थांबा थांबा त्याला घोषणा देऊ दे त्याला फोटो काढू दे आणि मग म्हणजे ते फोटो काढण्यासाठी घोषणा देत आहे असं मुख्यमंत्री म्हणून मराठा समाजाचा अपमान केला. अपमान केला काय धाडस बघा दखल घ्यायची नाही नागरिकांची विचारपूस करायची नाही सातवण द्यायचं नाही आणि उलट फोटो काढू दे आणि मग जाते म्हणे. अजून किती दिवस लोकशाही मार्गे लढणार. आता यापुढे मोर्चे काढणे निवेदन देणे बंद करून फडणवीसांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे असे आवाहनही राणे यांनी केले. अरे सत्तेत आले आणि काँग्रेस सरकारने मराठा समाजाला 16% मुस्लिमांना 5% दिलेलं आरक्षण रद्द करणारा हाच ना देवेंद्र फडणवीस हीच बीजेपी आणि शिवसेना काय घोषणा देतो त्यांच्या समोर तुमची ताकद दाखवा तुमचा मर्दपणा दाखवा इतिहास परत 350-400 वर्षाचा परत आठवा आणि तशी कृती करा तुम्हाला आरक्षण मिळेल. थापाड्या व बोलगेवडा फडणवीसासारखी आमची भूमिका नव्हती. उलट आमच्या सरकारने मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण दिले होते. भारतीय जनता पार्टी व शिवसेना या दोन्ही पक्षांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा व धमकही नाही. हे दोन्ही पक्ष मराठा समाजाची फसवणूक करीत आहेत त्यामुळे मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो असेही राणे म्हणाले. भाजपचं सरकार असेपर्यंत आरक्षण कोणाला मिळणार नाही. आरएसएस एका नेत्याने सांगितलं मागासवर्गीयांना आदिवासीला दिलेलं आरक्षण पण आम्ही रद्द करणार काय झालंच बघा येत्या वृत्तीचे प्रवृत्तीचे नोटबुकचा निर्णय घेतला ना आरक्षणाचा घ्यायला कमी करणार नाही हे तुम्ही ओळखलं पाहिजे. वेळ ठेचायला पाहिजे थांबायला पाहिजे कमळ दिसतात कमळाकडे हात जातात कमळे 14 आणि लोकसभा विधानसभेला दिलेले आश्वासन आणि विकास केला आहे फसवणूक केलं भारताला हा वर्ष आर्थिक स्थितीमध्ये मागे घेऊन गेले त्या लोकांना थडा शिकवायची वेळ म्हणजे 21 फेब्रुवारी. प्रभाग क्रमांक 22 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांनी मंगळवारी सकाळी रामवाडी परिसरात होम टू होम प्रचार केला. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक येत्या 21 फेब्रुवारीला होत असल्यानं सर्वच प्रभागात प्रचाराला जोर धरला असून मंगळवारी प्रभाग क्रमांक 22 मधील रामवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार स्वाती पराडे किसन जाधव सुवर्णा जाधव नागेश गायकवाड यांनी होम टू होम जाऊन प्रचार करून नागरिकांना मतदान मशीनचा डेमो दाखवण्यात आला. बटन दाबायचं चौथ्या याच्यामध्ये आला तर घड्याळ भागाचं बटन दाबला एक बटन दाबल्यावर ज्यावेळी आवाज येतोय म्हणजे आपलं मतदान पूर्ण होतोय आणि तो पर्यंत एक केला बाहेर केलं तर मतदान होऊ शकत नाही तीन केला चौथा नाही केलं तर मतदान होऊ शकत नाही फक्त हा चोळ एवढी चुनायचे चारही बटन घड्याळ बघून बटन दाबायचं ज्यावेळी आवाज पूर्ण होतोय त्यावेळी आपलं मतदान आम्हाला हात बसलं असं समजून तुमचे आशीर्वाद घ्यायला आमचे उमेदवार आले तरी आम्हाला बहुमताने विजयी करा. प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे आणि सामाजिक कामे असल्यानं नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी वृत्तदर्पणशी बोलताना सांगितलं. आम्ही असे चारही उमेदवार चांगल्या पद्धतीचे शिकलेले उमेदवार आहोत
आणि ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या मूलभूत सुविधा लोकांना द्यायच्या आहेत, रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन, दिवाबत्ती, हे जे मूलभूत गरजा आहेत, त्या मूलभूत गरजाच्या अनुषंगानं आम्हाला संधी दिल्यानंतर या मूलभूत चारही प्रश्न आम्ही सचोटीने सोडवणार आहोत. त्याच पद्धतीनं सिव्हिल हॉस्पिटलच्या रुग्णांचा प्रश्न असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, आवास, वाल्मिकी आवास योजना असेल, या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून या आमच्या प्रभाग क्रमांक 22 सर्वांगीण विकास करण्याचा मानस आमचा आहे. आणि लोकांचा जो प्रतिसाद आम्हाला मिळत आहे, आम्हाला खात्री आहे सोलापूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 22 जी 21 तारखेला मतदान होणार आहे, त्या मतदानाच्या माध्यमातून जेव्हा 23 निकाल येईल त्यावेळी फक्त प्रभाग क्रमांक 22 राष्ट्रवादीचंच पॅनल विजयी झालेलं हे दिसेल. मला एक सांगायचं आहे की आम्ही चारही उमेदवार इतके स्ट्रॉंग आहेत, प्रभाग क्रमांक 22 आम्ही उमेदवारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे, तर चारही उमेदवार इतके छान व्यवस्थित एज्युकेशन शिकलेले आहेत की कारण की ज्या समस्या आहेत वॉर्डामधील म्हणा विकासाचे काय असतील, तर निश्चितच आम्ही चौघंही निवडून आल्यानंतर व्यवस्थित करू हे आम्ही ग्वाही लोकांना देतो आणि मतदान आम्हाला तुम्ही करावे हे एवढीच विनंती मी करते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे चार उमेदवार आहेत, नागेशअण्णा गायकवाड, किशन जाधव मलक, सुवर्णताई जाधव आणि स्वाती पराडीताई, कॉर्नरसभा असो, पदयात्रा असो, सर्व थरातून सर्व समाजातून आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आणि हे चारही नगरसेवक 21 मतदान झाल्यानंतर निकाल ज्यावेळेला लागेल ते निवडून नक्कीच येणार हे काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण का उमेदवारांना म्हणण्यापेक्षा मतदानाने या उमेदवारांना डोक्यावर घेतलेले आहेत, त्यामुळेच हे विजय होणार आहेत. यावेळी महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत MIM पक्षाच्या उमेदवारास भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन MIM पक्षाचे राष्ट्रीय नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ AIMIM पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार बॅलिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची होम मैदान येथे मंगळवारी भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी खासदार ओवेसी बोलत होते. मागील 40 पालिकेची सत्ता काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात आहे, पण ज्या वेगाने शहराचा विकास होणे अपेक्षित होतं तसा कोणताच विकास झाला नाही असा आरोप करत खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी यंदाच्या पालिका निवडणुकीत MIM पक्षाच्या उमेदवारास भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलंय. सोलापूर के बल्दिया के इंतखाबात में आपको सोच समझ कर अपने वोट का इस्तेमाल करना है. वो इसलिए कि माजी में जिस पार्टी के पास इख्तदार था, जिसको सोलापुर के अवाम ने वोट डालकर कामयाब किया, सोलापुर के बल्दिया में कि भाग दौड़ उनके पास थी, कांग्रेस और राष्ट्रवादी के पास थी. अगर आज आप खुद देखिए कि जिनके पास इख्तदार था इन्होंने किस तरीके से उस जिम्मेदारी को निभाया. वोट डालना एक बहुत जिम्मेदारी का काम है और जो पार्टी और कैंडिडेट के हक में वोट पड़ता है उसको ये बात जहन नशीन करनी चाहिए कि आवाम उस पार्टी और उस उम्मीदवार पर वोट डालकर उस पर एक बहुत बड़ा एहसान कर रही है. औरंगाबाद नागपूर पालिकेत MIM पक्षाचे नगरसेवक आहेत, तसेच नगरसेवक यंदाच्या सोलापूर महानगरपालिकेत दिसतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेस पक्षाने नेहमीच मुस्लिम मागासांचा वोट बँक म्हणून वापर करीत आहे, यापुढे असे होणार नाही, MIM पक्ष आपली ताकद दाखवेल अशी प्रतिक्रिया MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष तौफिक शेख यांनी केलं. कई सालों से जिन पार्टियों ने दलित समाज का, मुस्लिम समाज का वोट बैंक बोलकर इस्तेमाल किया, अगर उन्हें उनकी जगह दिखाना है तो मजलिस के नुमाइंदे को जिता कर देना बहुत जरूरी है, क्योंकि आजकल कई लोग जो कांग्रेस के कुछ आमदार है वो हमारा नाम बदनाम कर रहे हैं, बोलते हैं हम लोग हरा लेकर फिर रहे. अरे तुम क्या लेकर फिरेंगे, ये हमारे खून में, हमारे फितरत में है, हम हरा क्या, हमारे कौम के लिए हम जान की बाजी लगाएंगे इंशाल्लाह. हम हमारे कौम के
लिए गरीबों के लिए दलितों के लिए हमारे जान की बाजी लगेंगे उनके हक के लिए इंसाफ के लिए सच्चाई के लिए। दरम्यान खासदार ओवेसी यांचं आगमन सभेस्थळी होताच सभेला उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या शिट्ट्या मारून मोठ्या उत्साहात स्वागत केलं। यावेळी एमआयएम पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे उमेदवार आदी मान्यवर उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 23 मध्ये शिवसेना उमेदवारांनी सोरेगाव परिसरात भव्य प्रभात फेरी काढून मतदारांच्या भेटी घेत संवाद साधला। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23 मध्ये शिवसेनेच्या सौ सुजाता वाघमारे, सौ तेजस्विनी राठोड, लक्ष्मण जाधव तसेच उमेश गायकवाड हे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत। सर्वच उमेदवार सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असल्यानं या पदयात्रा प्रभात फेऱ्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे। या प्रभात फेऱ्यांचं ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केलं जात आहे। ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद विबाणा, भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद विबाणा, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना। आम्ही सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारापर्यंत जाऊन मत मागत आहोत। मतदारांचा प्रतिसाद पाहता ते शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास सर्व उमेदवारांनी व्यक्त केला। मी आपल्याला तर माहिती आहे, नगरसेवक लक्ष्मण काका म्हणलं तर माहिती आहे, परंतु 23 प्रभागमध्ये आम्ही आज सोरेगाव बलशीनगर या ठिकाणी पदयात्रा काढला। चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला प्रसिद्धी मिळालं, स्कोप मिळालं आणि लोकांचं आशीर्वादही मिळालं, त्याबद्दल कुठलाही शंका नाही आहे। आता आमच्या प्रभाग 23 चौघं आहेत, उमेश गायकवाड आणि स्वतः मी, तेजताई राठोड, सुजाता वाघमारे, हे चारी ते चारी धनुष्यबाणाचं जोरावर आम्ही 100% निवडून येऊ एवढं त्या ठिकाणी सांगतो। आज आम्ही सोरेगाव बनशीतनगर देवनगरमध्ये जी रॅली पदयात्रा काढलेली आहे त्या पदयात्रामध्ये सोरेगावचा जो विकासापासून वंचित असलेला भाग आहे त्या लोकांनी एवढं आमच्या म्हणजे आम्हाला मत्तीला धावून आलेले आहेत, आमच्या पदयात्रेमध्ये सामील आहेत आणि त्यांचा निश्चय आहे की सोरेगावमध्ये एक जी लाट आहे शिवसेनेची ती सोरेगावमधूनच पहिली निघणार आहे आणि ती येणार आहे 21 तारखेला। ती सोरेगावचं जी लाट आहे ते मतात रूपांतर होऊन आम्हाला चारही उमेदवारांना निवडून देण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे। भीमसैनिक आणि शिवसैनिक एकत्र झालेले आहेत, आमच्या पाठीशी खंबीर उभा राहिलेले आहेत, तरी येते 21 तारखेला बाणाच्या चिन्हावर चारही चिन्हावर आमच्या बटन दाबून त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की निवडून देऊ असं। आता 21 तारखेनंतर 23 तारखेला सगळं समजेल। या ठिकाणी आम्ही सोरेगाव बनशीतनगर देवनगर भीमनगर येथून आम्ही पदयात्रा काढलेली आहे। इथे सर्व जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। इथे जो भरघोस असा पदयात्रेत आम्हाला साथ मिळालेला आहे यावरून आम्हाला विश्वास वाटतो की या लोकांनी आमच्या पक्षावर विश्वास ठेवलेला आहे की हा पक्ष निश्चितपणे आम्हाला या हातवाडीमध्ये विकास करून देईल। त्यांच्या या विश्वासाला आम्ही पात्र ठरू आणि 21 फेब्रुवारीला त्यांनी आम्हाला मतदान करून भरघोस मताने विजयी करणार आहे एवढे। यावेळी त्यांनी मनपातील अंदाधुंदी कारभारावर सडकून टीका केली। या प्रभात फेरीत नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला होता। प्रभाग क्रमांक 4 मधील आरपीआयचे उमेदवार ज्योती गौतम कसबे यांचा प्रचार पदयात्रेचा शुभारंभ आरपीआयचे नेते राजाभाऊ सर्वदे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला। प्रभाग क्रमांक 4 मधून आरपीआयचे कप बशी हे चिन्ह घेऊन ज्योती गौतम कसबे या निवडणूक लढवित आहेत। ते यापूर्वी मतदारांच्या डोर टू डोर असा उपक्रम हाती घेऊन मतदारांपर्यंत पोहोचले आहेत। सध्या या प्रभागात त्यांनी सर्वसामान्य नागरिकांची कामे केली, अनेकांच्या मदतीस ते धावून जाणारे उमेदवार असून त्यांना निवडून देण्याची विनंती आरपीआयचे नेते राजाभाऊ सर्वदे यांनी केली आहे। निवडणुकीची सुरुवात झाल्यापासून खऱ्या अर्थानं रिपब्लिकन चळवळीने फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा जोपासत असताना या प्रभागातील ज्या समस्या आहेत, ज्या अडीअडचणी आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून नळ पाणी आणि लाईटच्या ज्या योजना आहेत
आज ही झोपडपट्टीमध्ये म्हणाव्या तशा सुधारणा या ठिकाणी झाल्याचं दिसत नाही आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाने आपली ताकद आजमावण्यासाठी या ठिकाणी 8 उमेदवार स्वबळावर या ठिकाणी उभे केलेले आहेत. निश्चितच या प्रभागाचे जे आमचे ज्या उमेदवार आहेत सौ ज्योती गौतम कसबे यांच्या माध्यमातून त्यांचे पती आणि त्यांचे धीर यांनी या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चांगल्या समाजोपयोगी काम केलेलं आहे. मतदारांनी संधी दिल्यास प्रभाग क्रमांक 4 सोनं करून दाखवू असं आरपीआयच्या उमेदवार ज्योती गौतम कसबे यांनी सांगितलं. यावेळी आरपीआयचे पदाधिकारी प्रभागातील मतदार उपस्थित होते. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा वृत्तदर्पण न्यूज चॅनल. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 प्रभाग क्रमांक 4 आरपीआय ए चे अधिकृत उमेदवार सौ ज्योती गौतम कसबे यांच्या कप बशी या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा. मतदान मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 प्रभाग क्रमांक 4 मधील काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार प्राध्यापिका संघमित्रा बाबूराव चौधरी गट अ, सौ मीनाक्षी दिनेश बंकापूर गट क, महादेव नागनाथ अलकुंटे गट ब, महेंद्र दिलीप नागते गट ड यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. मतदान दिवस दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 प्रभाग क्रमांक 12 ब मधील निष्ठावंत शिवसैनिकांच्या अधिकृत उमेदवार सौ गायकवाड अस्मिता सुरेश यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. मतदान दिवस दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. वृक्षवेलींच्या संपन्नतेने नटलेले शोभिवंत फुलझाडांचे दालन, मनोरमा रोपवाटिकेच्या साथीने करा निसर्गाचे जतन. खास वजापूर रोड सोरेगाव येथील निसर्ग प्रेमींसाठी सोरेगाव येथे 1.5 एकरावर साकारलाय मनोरमा रोपवाटिकेचा विस्तारित विभाग. अद्ययावत फुलझाडे, शोभिवंत रोपट्यांचा स्वतंत्र विभाग, इंडोर सावलीची रोप, गुलाबाच्या विविध प्रकारांचा विभाग, सिंगोनियम गोल्ड क्रिपेला, अरेमा पाम, शेफलरा, साइकस रिमोजूस, साफा, जास्वंद, नवीन रोपांच्या एक से बढ़कर एक सोलापुरातील दुर्मिळ व्हरायटीज, रोड साइड प्लांटेशन, हॉटेल गार्डन उद्योग यासाठी तयार मोठी झाडे, टेरेस गार्डन व फ्लॅट साठी हँगिंग ची रोप, शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खत मार्गदर्शन, बागकाम साहित्य व हँगिंग कुंडी, फोटोग्राफीचा आनंद घेण्यासाठी हिरवागार परिसर, शेतकऱ्यांना व इतर ग्राहकांना ऑगस्ट महिन्यात विशेष सवलत. चला तर मग स्मार्ट सिटीचे स्मार्ट नागरिक व्हा, निसर्गाशी नातं जोडा. आजच भेट द्या मनोरमा रोपवाटिका सोरेगाव नजीक सोलापूर. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत. संपर्क 98 22 93 51 22 77 41 99 53 83. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. सोलापूर शहर हे स्मार्ट सिटी होणार, मग आपला प्रभाग मागे का? चला तर मग स्मार्ट सिटीतील नंबर 1 स्मार्ट प्रभाग बनवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक 22 अधिकृत उमेदवार स्वाती पराडे प्रभाग क्रमांक 22 अ, किसन जाधव प्रभाग क्रमांक 22 ब, सुवर्णा जाधव प्रभाग क्रमांक 22 क आणि नागेश अण्णा गायकवाड प्रभाग क्रमांक 22 ड यांना मतदान यंत्रावरील घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा. मतदान दिवस मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. आपल्या प्रभागाच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी प्रचंड बहुमतांनी विजयी करा.
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 प्रभाग क्रमांक 3 मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार व अपक्ष उमेदवार सो भारती राजमोगली इप्पलपल्ली प्रभाग क्रमांक 3 ब चाकुते सुदीप मदन प्रभाग क्रमांक 3 ड सो प्रभावती मल्लीनाथ सोलापुरे प्रभाग क्रमांक 3 क यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. मतदान दिवस मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद आणि महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे नगारे वाजत आहेत. तशा देशभर नोटा आणि चिल्लर गाजत आहे. अशा माहोल मध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम वृत्तदर्पणची क्रांती. वृत्तदर्पण न्यूज चॅनल तुम्ही 24 तास लाइव्ह तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन वर पाहू शकता. तुम्ही जगात कुठेही असा, भारतात, अमेरिकेत अथवा थेट दक्षिण ध्रुवावर वृत्तदर्पण पहा 24 तास लाइव्ह. त्यासाठी इतकंच करा, ऍप्लिकेशन फाइल मधून एम स्टुडिओ नावाचा ऍप आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करून घ्या. त्यानंतर नॅशनल न्यूजच्या ऑप्शन मधून पाहत रहा. अत्याधुनिक HD टेक्नॉलॉजीने समृद्ध असं वृत्तदर्पण 24 तास लाइव्ह अगदी त्याच वेळेस. जय भवानी, जय शिवाजी. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 प्रभाग 7 मधील सुज्ञ मतदार बंधुभगिनींनो, प्रभाग 7 विकासाची बात, प्रभाग 7 म्हणजेच विकासाला साथ. देवेंद्र कोठेंना मत म्हणजेच विकासाला मत, शिवसेनेला मत म्हणजेच विकासाला मत. मग चला तर येत्या 21 फेब्रुवारीला शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री देवेंद्र राजेश कोठे, श्री अमोल बाळासाहेब शिंदे, सौ सारिका अनिकेत पिसे व सौ मंदाकिनी शंकर पवार यांच्या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्या. प्रभाग 7 फक्त विकासाची बात. रगड्या भीती कशाची, परवा भिकुनाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे. पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, आ पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे. पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा भिकुनाची. प्रभाग क्रमांक 7 मधील सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो, आमचे उमेदवार म्हणजे राजकीय व सामाजिक सेवेचा वारसा जपणारे ध्येयनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ सेवेकरी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या कार्याचा वारसा जपणारे श्री देवेंद्र दादा कोठे, कैलासवासी बाळासाहेब तथा अण्णासाहेब शिंदे यांच्या कार्याचा वारसा जपणारे श्री अमोल बापू शिंदे, कैलासवासी शिवाजी महाराज पिसे यांच्या कार्याचा वारसा जपणाऱ्या त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती सारिकाताई पिसे आणि धडाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत किरण भैया पवार यांच्या मातोश्री सौभाग्यवती मंदाकिनी ताई पवार. तेव्हा विचार कसला करताय, धनुष्य बाणासमोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा. प्रभाग 7 विकासाला साथ. Bye.
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा मंगळवारी प्रकाशित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं सोलापूर महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला आहे. गतिमान स्मार्ट प्रशासन, कर्मचाऱ्यात आदर्श कार्यसंस्कृती, दररोज पाणी पुरवठा, खड्डेमुक्त रस्ते करण्याचा जाहीरनामा मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. सोलापूर शहर धूळमुक्त तसेच कचरामुक्त करण्याबरोबरच विविध योजना राबवण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप गारटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर ही संकल्पना राबून या असलेल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून सोलापूर शहरातल्या जनतेला, मतदारांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण मतदान करण्यासाठी की कशासाठी मतदान करायचं हे या जाहीरनाम्यातून आम्ही प्रसिद्ध केलेलं आहे. या जाहीरनाम्यासोबत आमचं असं देखील म्हणणं आहे की आमचे नेते आदरणीय पवारसाहेब असतील, माननीय अजितदादा असतील, खासदार सुप्रियाताई असतील, यांचा महानगरपालिका, नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद, ग्रामपंचायती कुठलाही असेल, तर सर्व क्षेत्रातला असलेला अभ्यास, सर्व क्षेत्रातले असलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांची असलेली जाणीव ही आमच्या नेत्यांना जितकी आहे तेवढी अन्य नेत्यांना नाही असं आमचं मत आहे. या पत्रकार परिषदेस माजी आमदार युनिस भाई शेख, शहराध्यक्ष भारत जाधव, महेश गादेकर, माजी महापौर सुभाष पाटणकर, उपमहापौर प्रवीण डोंगरे, संतोष पवार आणि नाना काळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बालविवाहाची प्रथा बंद व्हावी या उद्देशानं राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातर्फे 1800 वराड्यांच्या साक्षीनं भातुकलीचं लग्न लावण्यात आलं. जग 21व्या शतकाकडे झेपावत असताना आजही बालविवाहाची अमानुष प्रथा अनेक समाजात पाळली जाते. या प्रथेसंबंधी जनजागृती व्हावी या उद्देशानं राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या वतीनं भातुकलीच्या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. नीलम नगर परिसरातील बालकामगार प्रकल्पांतर्गत केंद्र क्रमांक 38 आणि 39 तसेच केंद्र क्रमांक 40 आणि 41 यांच्या वतीनं श्री साने गुरुजी प्राथमिक शाळा आणि दत्त मराठी विद्यालयाच्या वतीनं पालकांबरोबर विद्यार्थ्यांच्या जागृतीसाठी भातुकलीचा विवाह सोहळा पार पडला. शिक्षणाचं प्रमाण कमी असलेल्या कामगार वस्त्यात अल्पवयीन मुलींचं लग्न लावण्याचे प्रकार सर्रास घडतात. राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पानं नागरिकांचं प्रबोधन करण्यात आलं. गेल्या 15 दिवसांपासून तयारी करण्यात आलेल्या भातुकलीच्या लग्नाच्या पत्रिकात छापून वरणांना आमंत्रण देण्यात आलं होतं असं प्रकल्पाच्या संचालिका अपर्णा बनसोडे यांनी सांगितलं. या विवाह सोहळ्याचा मुख्य उद्देश असा आहे की हा बहुला बहुलीचा गुड्डा गुड्डी की शादी आपण जे म्हणतो तर तसा विवाह लावलेला आहे. आणि यामध्ये आपण काही वेगवेगळ्या संकल्पना मांडतात, जसं की हा जो परिसर आहे हद्दवाड भागातला, तर या परिसरामध्ये बालविवाहाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर इथे हुंडा दिला घेतला जातो. आणि याला अनुसरून आपण असा मेसेज देत आहोत की मुलींचं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आणि मुली जर शिकल्या, एक मुलगी शिकली तर अख्खं घर शिकलं असं जे म्हणतात, तर त्याप्रमाणे मुलींना शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि त्याचबरोबर बालविवाह हा केला नाही, हा करायचा नाही आपल्याला, त्यामुळे आपण 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींचाच विवाह केला जाईल हा पण मेसेज आपण या माध्यमातून दिलेला आहे. भातुकलीच्या लग्नाचा क्षण वराड्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करणारा होता. या बालकामगार प्रकल्पांतर्गत शैक्षणिक उपक्रम, शासकीय योजना, व्यवसाय प्रशिक्षण, प्रौढ गट, किशोरी गट, ज्येष्ठ नागरिक गट तसेच युवा गट असे विविध वर्ग चालवण्यात येतात. यावेळी पार्वती कुंभार, प्रांजली सत्तेसा, अप्पू शिरगुर, सुनील मेलगे, प्रतिभा म्हेत्रे, निलोफर नाईकवाडी आदींनी परिश्रम घेतला. महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 भाजप उमेदवारांनी स्मार्ट प्रभागासाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित केल्याचं उमेदवार हेमंत पिंगळे यांनी सांगितलं. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा विकासाचा मुद्दा घेऊन मतदारांपर्यंत जात आहे. भाजपाने स्मार्ट सिटीसाठी वचन दिले असून प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवारांनी स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट प्रभागाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये विठ्ठल मेट्रे, सौ सुनीता कारंडे, सौ विमल कोरे आणि हेमंत पिंगळे भाजपचे उमेदवार आहेत. या प्रभागात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून विविध कामे झाल्याचं सांगण्यात आलं. प्रभाग क्रमांक 6 मध्ये स्वच्छ आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठ्याबरोबरच 21 कलमी कार्यक्रम निश्चित करण्यात आल्याचे हेमंत पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आमचा विकासाचा अजेंडा आहे. मोदी साहेबांचा जसं देशामध्ये विकास
तसंच राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचा विकास, तसंच आमच्या सोलापूर शहरामध्ये आमच्या प्रभागाचा विकास हाच आमच्या समोर अजेंडा आहे. सोलापूर शहर स्मार्ट होत असताना आम्ही निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले काय काम करू, तर या प्रभाग क्रमांक 6 कसा स्मार्ट झाला पाहिजे याच्याकडे आमचं लक्ष आहे. तसेच जे भौतिक सुधारणा आहे, ते रस्ते, ड्रेनेज, वॉटर लाईन याच्यावर तर आमचं लक्ष असणारच असणार आहे, पण आमचं विशेष लक्ष पर्यावरणाकडे असणार आहे. आपल्या सोलापूर शहर अतिशय प्रदूषित शहर आहे, त्याच्यामुळं हवा स्वच्छ नाही, ताजी हवा मिळत नाही. त्यामुळं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर आम्ही निवडून आल्यानंतर आमच्या भागामध्ये किमान 1000 झाडं लावून ते 5 वर्ष जगवण्याचं काम आम्ही या पर्यावरणाच्या दृष्टीने करणार आहोत. त्याचबरोबर सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रातही काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत या प्रभागाचे भाजपचे सर्व उमेदवार उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 4 मधील काँग्रेसच्या मतदारांनी प्रभागातील मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान करण्याविषयी विनंती करीत आहोत, असं संघमित्रा चौधरी यांनी सांगितलं. प्रभाग क्रमांक 4 मध्ये डोर टू डोर असा प्रचार आम्ही करीत असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असं काँग्रेसच्या उमेदवारांनी सांगितलं. गेली 7-8 दिवसापासून आम्ही पॅनल टू पॅनल प्रचार करत आहोत, आता होम टू होम. तर त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर प्रत्येक घरापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत, आमचं मत मांडलेलं आहोत. आणि काँग्रेस पार्टीचे जे काही काम आहे, जे काही विकास कामं त्यांनी केलेली आहे, ते कामं आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण ताई शिंदे आमच्या ज्या प्रेरणास्थान आहेत, शहर मध्येच्या लाडक्या आमदार, त्यांनी जी विकास कामं केली, त्याचबरोबर माजी गृहमंत्री आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब जे विकास कामं केलेले आहेत, ते घराघरापर्यंत पोहोचवण्याची आता गरज आहे. प्रभाग मोठा असल्यानं सकाळी व सायंकाळी या दोन सत्रात प्रचार आम्ही सुरू केलाय, असंही त्यांनी सांगितलं. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं प्रेरणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचं ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भदगुंडकी यांनी सांगितलं. राजे श्री शिवरायांच्या जयंती दिनी प्रेरणा महोत्सवाचं आयोजन हे ड्रीम फाउंडेशनच्या उपक्रमाचं 11वं वर्ष आहे. यंदा शिवव्याख्यानमाला, शिवसृष्टी दर्शन, शिवकालीन किल्ल्यांचं प्रदर्शन, तसेच इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे. या शिवव्याख्यानमालेस 15 जानेवारी रोजी प्रारंभ होत असून ड्रीम आयएएस सेंटर 7 रस्ता येथे या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आल्याचं काशीनाथ भदगुंडकी यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त यंदाचे 11वं वर्ष आहे. या वर्षी आपण शिव व्याख्यानमाला, शिवसृष्टी दर्शन जे शिवस्मारकच्या ठिकाणी आहे, त्याचबरोबर शिवकालीन प्राचीन किल्ले नागेश पाखरे यांनी संकलित केलेले किल्ल्यांचं दर्शन आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आपण वाटप करून यंदाची शिवजयंती साजरी करतो. 19 तारखेला शिवजयंती निमित्त शिवस्मारक येथे नवी पेटी शिवसृष्टी दर्शन आणि किल्ल्यांचं प्रदर्शन होणार आहे. या 15 ते 19 तारखे दरम्यानच्या कार्यक्रमाला सोलापूरकरांनी यावं आणि दरवर्षी हा कार्यक्रम असतो. यंदा 7 रस्ता येथील आयएएस सेंटरच्या सभागृहामध्ये आणि शिवस्मारकमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी शिवजयंती दिनी 19 फेब्रुवारी रोजी शिवस्मारक सभागृहात शिवसृष्टी दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेस दिनेश भुसेकर, नितीन माशाळे, नंदकुमार गुंडरगी आणि विकास मधुरे उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 25 मधील विकास कामाकरिता मतदारांनी मला निवडून द्यावे, असं आवाहन दादाराव ताकमोगे यांनी केले. प्रभाग क्रमांक 25 मध्ये यापूर्वी जेवढी कामं झाली नाहीत त्या पलीकडे मी विकास कामे करणार आहे. सध्या या प्रभागात पदयात्रा व मतदारांच्या गाठी भेटी घेण्यावर मी भर दिला आहे, असं काँग्रेसचे उमेदवार दादाराव ताकमोगे यांनी सांगितलं. 20 वर्षात जितका विकास झाला नाही तेवढा विकास 5 वर्षात आम्ही 4.5-5 कोटीचा करून दाखवलोय. जसं प्रभाग 51चा विकास केला त्या धर्तीवर प्रभाग 25 मधील आलेल्या प्रत्येक नगराचा विकास करण्याचा माझा ध्यास आहे. त्या मतदार राजांनी मला भरघोस मतानं काँग्रेस पक्षाच्या हाताने बटन दाबून माझ्या तिन्ही उमेदवाराला भरघोस मतानं निवडून द्याने राहिलेल्या प्रभागाचा विकास मी केल्याशिवाय राहणार नाही. मतदार राजांना मला नम्र विनंती आवाहन करतो की कुणाच्या दबावाला बळी न पडता आहो. या इथले तुम्ही ह्याच प्रभागातील किती नगरसेवक आणि किती आमदार निवडून दिले, त्या आमदारांनी त्या नगरसेवकांनी काय काम केलं मला दाखवून द्यावं आणि मी सुद्धा दाखवून देऊन त्या नगरसेवकाला त्या आमदारला 5 कोटीचं काम मी या 5 वर्षात केलेलं आहे. माझ्यासह शौरप्पा वाघमारे, मनीषा माने या काँग्रेसच्या उमेदवारांनाही प्रभागाच्या विकास कामाकरिता पालिकेच्या सभागृहात पाठवावे, असंही दादाराव ताकमोगे यांनी सांगितलं.
प्रभाग क्रमांक 17 ड मधील लेबर पार्टीचे उमेदवार साथी बशीर शेख यांची शास्त्री नगरात घोड्यावर बसून पदयात्रा काढण्यात आली. सोलापूर महापालिका निवडणुकीत लेबर पार्टीचे उमेदवार साथी बशीर अहमद शेख यांनी झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे. त्यांना या प्रभागात मोठा प्रतिसाद मिळत आहे. उमेदवार साथी बशीर अहमद शेख यांची मौलाली चौक येथून दत्त मंदिर, अन्सारी चौक, भगतसिंग चौक, वीटभट्टी, ताशकंद चौक मार्गे घोड्यावर बसून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचं नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करून साथी शेख यांना शुभेच्छा दिल्या. सोफी महम्मद, वबाब कुमठे, साथी छगन पंढरे, कॉम्रेड एजाज शेख, पुंडलिक थोरात, बहादूर शेख, नारायण थोरात, समीर शेख, मालन कागदी, साधिक कुमठे, महबूब शेख, गौतम साठे, शबाना शहापुरे, आरिफ बागवान, चंद्रकांत हंचाटे, इसाक मुलाणी, नदीम करणकोट, सुलतान शेख, निहाल शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. माझ्या प्रभागातील मतदार मला निवडून देतील असा मला विश्वास आहे असं प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार दिलीप कोल्हे यांनी सांगितले. मंगळवारी अंगारकी चतुर्थी असल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप कोल्हे यांनी श्री गणपतीच्या मूर्तीचं दर्शन घेऊन पदयात्रेस सुरुवात केली. सध्या मतदारांच्या गाठीपेटी घेण्याचा उपक्रम हाती घेतला असून मतदार राजा मला निवडून देईल असंही दिलीप कोल्हे यांनी सांगितलं. कामाच्या आणि विकासाच्या धर्तीवर मतं मागत असताना लोकातून, महिलातून, बचत गटाच्या माध्यमातून उभे केलेलं सगळं काम हे पाहून लोकांच्या अत्यंत चांगला प्रतिक्रिया आणि विकासाला मत देण्याची लोकांची मानसिकता असल्यामुळे हा आमच्या चारही उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे. भाऊनी केलेल्या कार्याची दखल घेऊन आमच्या परिसरातील सर्व नागरिकांचा आम्हाला सहकार्य मिळत आहे, पाठिंबा मिळत आहे. तरी देखील आम्ही दररोज लोकांच्या घरोघरी जाऊन आम्ही मत मागत आहोत, आम्ही विकासाची कामं घेऊन लोकांच्या दारोदारी जात आहोत. सध्या आमचा प्रचार डोर टू डोर असा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी अपक्ष आघाडी युतीनं पारदर्शी कारभारासह 11 वचनाचा जाहीरनामा मंगळवारी प्रसिद्ध केला. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 अपक्ष उमेदवारांनी एकत्र येऊन अपक्ष आघाडी युतीची घोषणा केली आहे. या उमेदवारात प्रभाग क्रमांक 10 क नागमणी जक्कन, प्रभाग क्रमांक 14 ब शमा सय्यद, प्रभाग क्रमांक 21 ब सलीमा शेख, प्रभाग क्रमांक 23 ड बाळासाहेब मोरे, प्रभाग क्रमांक 24 क सुरेश स्वामी, प्रभाग क्रमांक 12 ब रोशन नदाफ आणि प्रभाग क्रमांक 13 ड मध्ये अशोक माचन यांचा समावेश आहे. सामाजिक कार्याला राजकीय जोड देण्यासाठी अपक्ष आघाडी युती संघटन उभं करण्यात आलं असून आमचा मूलभूत सोयी सुविधांबरोबर पारदर्शी कारभारावर भर राहील असं रोहित मोरे यांनी सांगितलं. सोलापूर मध्ये अपक्ष आघाडी युती केलेली आहे, त्याचा आज आमचा प्रचार यंत्रणा आणि वेळापत्रक आणि जाहीरनामा आज आम्ही सादर करत आहोत. त्या वर्षापासून जे काही महानगरपालिकेचे कामं असतात, रस्ते, दिवाबत्ती, त्या सगळ्या सोयी आमचे अपक्ष उमेदवार निपक्षपातीपणाने पूर्णपणे वेळ देऊन करते. त्याच्यानंतर महिलांना संरक्षण, संगणक प्रशिक्षण, बचत गटामार्फतचे अनेक रोजगार निर्मितीची कामं ते दिली जाते. अभ्यासिका मुलींसाठी स्पेशल वेगळी केली जाते. तर साधारणतः आम्ही अपक्ष गट याच्यासाठी केला आहे की आजपर्यंत आम्हाला निवडणुकीची संधी मिळाली नव्हती, तर जनतेचे आग्रह करतात प्रत्येक विभागातल्या जनतेला त्यांना केलं. या पत्रकार परिषदेस नागमणी जक्कन, शमा सय्यद, सलीमा शेख, बाळासाहेब मोरे, रोशन नदाफ यांच्यासह अन्य उमेदवार उपस्थित होते. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा वृत्तदर्पण न्यूज चॅनल. इलेक्ट्रो 2017 हे भव्य प्रदर्शन दिनांक 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी रोजी होम मैदानावर आयोजित केले आहे.
इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर्स आणि टेलिकम्युनिकेशनची हजारो उत्पादनं एकाच वेळी पाहण्याची आणि खरेदी करण्याची सुवर्ण संधी. यंदाचं सलग 19वं वर्ष. आयोजक सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन, सेडा. वेळ दुपारी 3 ते रात्री 9:30 आणि रविवारी सकाळी 11 ते रात्री 9:30 पर्यंत. सोलापूर शहर हे स्मार्ट सिटी होणार, मग आपला प्रभाग मागे का? चला तर मग स्मार्ट सिटीतील नंबर 1 स्मार्ट प्रभाग बनवण्यासाठी प्रभाग क्रमांक 23 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौ सुजाताताई राजकुमार वाघमारे, प्रभाग क्रमांक 23 अ, सौ तेजस्विनी विजयकुमार राठोड, प्रभाग क्रमांक 23 ब, श्री लक्ष्मण काका यल्लप्पा जाधव, प्रभाग क्रमांक 23 क, आणि श्री उमेश अण्णा ईश्वर गायकवाड, प्रभाग क्रमांक 23 ड. आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण उन्नती व विकासाकरिता धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. मतदान मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्या मतदान केंद्रावर. एकच द्यास प्रभागाचा विकास. सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भाजपचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 1 अ रवींद्र खाजप्पा गायकवाड, प्रभाग क्रमांक 1 ब राजश्री अंबादास कणके, प्रभाग क्रमांक 1 क निर्मला चंद्रकांत तांबे, प्रभाग क्रमांक 1 ड अविनाश महादेव पाटील यांना कमळ चिन्हाचे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. मतदान दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. स्वतः उत्पादन करून रिटेल विक्री करणारे सोलापुरातील नामवंत अग्रगण्य शॉप अनमोल मार्ट. फॅन्सी बेडशीट, डोहार सेट, दिवान सेट, पिलो कवर्स, कुशन सेट्स, रेडीमेड कर्टन्स, टॉवेल, नॅपकिन, टॉवेल सेट्स, ट्रॅव्हलिंग सेट्स आणि बॅग्स नाना विविध डिझाईन मध्ये उपलब्ध. नवरी मुलीसाठी मनमोहक साडी कवर्स व शेकडो पॅकिंग ऍक्सेसरीज, वेडिंग सेट्स, बाथ गाउन्स, ब्लँकेट आणि बॅग्स. आपल्या घरातील कोणत्याही शुभ प्रसंगाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गिफ्ट, आकर्षक पॅकिंग व होलसेल दरात फक्त आणि फक्त अनमोल मार्ट मध्ये उपलब्ध. सोलापूरकरांच्या घरातल्या प्रत्येकाची प्रथम पसंती अनमोल मार्टला. स्मार्ट सोलापूरकरांसाठी स्मार्ट शॉप अनमोल मार्ट. चला तर मग येताय ना अनमोल मार्टला. 404 पश्चिम मंगळवार पेठ, अर्चना ज्वेलर्स समोर, द्वारकाधीश मंदिर, सोलापूर. आता सरस्वती चौक व विजापूर रोड येथेही. मोबाईल 92251 92 25. अनमोल मार्ट, एक्सप्लोर युअर चॉईस. प्रभाग क्रमांक 17 सर्वांगीण विकासासाठी प्रभाग क्रमांक 17 ड चे लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेश चे अधिकृत उमेदवार साथी बशीर अहमद बाशामिया शेख यांना गॅस सिलेंडर चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. मतदान मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. स्वादिष्ट आणि लज्जतदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या ओठावर असलेलं सोलापुरातील सुप्रसिद्ध हॉटेल हॉटेल स्वाद खास ग्राहकांच्या सोयीसाठी प्रशस्त आणि हवेशीर अशा फॅमिली गार्डन युक्त नवीन जागेत अक्कलकोट रोड चव्हाण शोरूम जवळ. मांसाहारी मध्ये मटन चिकन मच्छी शीक, मटन चिकन मसाला, खिमा उंडे, खिमा मसाला, मेथी खिमा, मटन आचार, मटन चॉप, मटन कलेजी, दम बिर्याणी, चिकन मटन मच्छी फ्राय, अंडा करी, शाकाहारी मध्ये काजू करी, शेंगा भाजी, टोमॅटो भाजी, दाल फ्राय, पनीर मसाला, मिक्स व्हेज, मटन चिकन शीक कढई तयार करून मिळेल. पार्किंगची सोय, फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था, टेरेस गार्डन, पार्टी हॉलची सोय. लक्षात ठेवा,
आमची कोठे ही दुसरी शाखा नाही. रहीम भाई यांचे हॉटेल स्वाद, प्लॉट नंबर 18, कोंडानगर, अक्कलकोट रोड, चव्हाण शोरूम जवळ, सोलापूर. मोबाईल 9970609599942293253. सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2017, प्रभाग क्रमांक 3 ड, सर्वसाधारण. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार चाकुते सुदीप मदन यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. मतदान दिवस मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. दुखणं जुनं, इलाज नवा, आरामदायी अनुभव यावा. मूळव्याध, नासूर, बगंदर आदींवर अत्याधुनिक IRC मशीनद्वारे ऑपरेशनशिवाय कायमचा उपचार. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरज नाही. महिला रुग्णावर महिला डॉक्टरकडून उपचार. रुग्ण लगेच कामावरही जाऊ शकतो. 5,000 अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार. गेले 10 वर्षापासून नानजकर मुळव्याध केअर सेंटर येथे अत्याधुनिक मशीनद्वारे अनेक रुग्णांवर उपचार झाला असून त्या उपचार पद्धतीवर पुनरुद्भाव होत नाही आणि ही उपचार पद्धती अतिशय सुसूत्रित असून यामध्ये रक्तस्त्राव अथवा टाके घेण्याची गरज नसते आणि उपचारानंतर रुग्ण हा लगेच आपले पूर्ववत काम करू शकतो. डॉक्टर कल्पना नानजकर यांची वैद्यकीय सेवा, अद्ययावत उपचार पद्धती, करते मूळ व्याधीचा समूळ नायनाट आणि हे सारं ऑपरेशन शिवाय. मी माझं मुलगाचा अगदी अतिशयपणे चांगला उपचार केला आणि तो मला बरं वाटलं आणि मी त्यांनी सांगितल्यावर मी उपचार घ्यायला तयार झालो आणि सर्वांनी हे फायदा व्हायचा उचलावा यांचे व्यवस्थित स्टेटमेंट आहे आणि मला पण बरं वाटलं. मला मुळव्याधाचा अतिशयचा त्रास होता 2-3 वर्षापासून. तिथे लेडीज डॉक्टर असल्यामुळं मला उपचार लगेच झाला आणि 2-3 दिवसात कामाला जाऊ शकले. प्रत्येक लेडीज पेशंटने ह्याचा लाभ घेतला. दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकात सुप्रसिद्ध मूळव्याध उपचार केंद्र नानजकर मूळव्याध केअर सेंटर, दमाणी नगर, जांभिल मागे, सोलापूर. फोन 2-38-38-38. डॉक्टर कल्पना नानजकर 98-55-55-83-43. आजार अनेक दिवसांचा, उपचार मात्र एक दिवसात. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद आणि महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे नगारे वाजत आहेत. तशा देशभर नोटा आणि चिल्लर गाजत आहेत. अशा माहोल मध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम वृत्तदर्पणची क्रांती. वृत्तदर्पण न्यूज चॅनल तुम्ही 24 तास लाइव्ह तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन वर पाहू शकता. तुम्ही जगात कुठेही असा, भारतात, अमेरिकेत अथवा थेट दक्षिण ध्रुवावर वृत्तदर्पण पहा 24 तास लाइव्ह. त्यासाठी इतकंच करा, ऍप्लिकेशन फाइल मधून एम स्टुडिओ नावाचा ऍप आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करून घ्या. त्यानंतर नॅशनल न्यूजच्या ऑप्शन मधून पाहत रहा. अत्याधुनिक HD टेक्नॉलॉजीने समृद्ध असं वृत्तदर्पण 24 तास लाइव्ह अगदी त्याच वेळेस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीनं पार्क चौकातील 4 पुतळ्यासमोर गाजर आंदोलन करून मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदविण्यात आला. नांदेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी वक्तव्य केलं होतं. यांच्या निषेधार्थ मंगळवारी सोलापुरातील सकल मराठा बांधवांनी 4 पुतळ्यासमोर गाजर आंदोलन करून मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदवला. यावेळी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन मुख्यमंत्र्यांचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय, मुख्यमंत्री हाय हाय अशाही घोषणा त्यांनी दिल्या. तसेच येणाऱ्या निवडणुकीत आम्ही भाजप सरकारला दाखवून देऊ, मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये बोललेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी असं माऊली पवार यांनी बोलताना सांगितलं. मागील 8 महिन्यापासून मराठा समाज
शांततेने आंदोलन करत असताना नांदेड येथे प्रचार सभेच्या तरुणांची फोटो काढण्यासाठी आले, त्यांचे फोटो सेशन करा आणि त्यांना इथून पाठवून द्या अशी ज्या प्रकारे अवहेलना केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाज सोलापूर शहराच्या वतीने आम्ही मुख्यमंत्र्यांचा निषेध करतोय. या आंदोलनामध्ये फूट पाडण्याकरता तुम्ही 31 तारखेच्या 30 तारखेच्या पेपरमध्ये जाहिरात देऊन या आंदोलनात फूट पाडताय. जाहिरातीची आणि फोटो सेशनची मराठा समाजाला गरज नाही, हे जगाने आमच्या आंदोलनाची नोंद घेतलेली आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही ताबडतोब आमच्या समाजाची माफी मागा, नाहीतर तुम्हाला मराठवाडा आम्ही फिरू देणार नाही. यावेळी विजय पोखरकर, राजन जाधव, सोमनाथ राऊत, ज्ञानेश्वर सपाटे, प्रकाश डांगे, भाऊसाहेब रोडगे, अक्षय जाधव तसेच सकल मराठा समाजाचे पदाधिकारी यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, तुकाराम जमादार, भारत राऊत आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता पाहूया जिल्ह्यातील काही घडामोडी. अकलूज शंकरनगर येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त 19 ते 25 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शंकरनगर येथील महाशिवरात्र यात्रा महोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यंदाच्या यात्रेचे उद्घाटन समितीचे कार्याध्यक्ष मदन सिंग मोहिते पाटील यांच्या हस्ते होणार आहे. 22 फेब्रुवारी रोजी जातिवंत घोड्यांची निवड, 23 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त महाअभिषेक आणि 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान शिवतीर्थ आखाडा येथे त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आपल्या इथं त्रिमूर्ती केसरी झालेला पहिला मराठ केसरी होतच असतो. विजय चौधरी हा त्रिमूर्ती केसरी झाल्यावर 3 गदर मिळाला आहे. हे आपलं त्रिमूर्ती केसरीचं वैशिष्ट्य आहे. त्रिमूर्ती चषक स्पर्धा गेल्या 38 वर्षापासून आयोजित केली जात आहे. या स्पर्धेमधून आजपर्यंत अनेक मल्ल महाराष्ट्र केसरी निर्माण झालेले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण भारतातील हरियाणा, दिल्ली, पंजाब येथील अनेक मल्लांनी त्रिमूर्ती चषक स्पर्धेत सहभाग नोंदविलेला आहे. या पत्रकार परिषदेस वसंत जाधव, बापू कोकाटे, किसन धुले, अरविंद बनसोडे, यशवंत माने देशमुख, उमेश भिंगे, तय्यब खान, मल्लारी मगर उपस्थित होते. माळशिरस तालुक्यातील मिशन 22-11 साठी कार्यकर्त्यांनी मनापासून काम करावं असं आवाहन खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केलं. सोलापूर जिल्हा परिषद माळशिरस पंचायत समिती निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा नारळ खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते वाढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. पंचायत समितीवरील माझ्या नावाची कोनशिला काढली म्हणून माझं काम आणि नाव कमी होणार नाही. लोणंद पंढरपूर मार्गासाठी राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला असला तरी तो मी लावून धरल्यानं केंद्र शासनाने प्रस्ताव मागवून घेतला. आपण आजपर्यंत केलेल्या विकास कामाच्या मुद्द्यांवर मतदारांपुढे जात असून कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या 11 आणि पंचायत समितीच्या 22 जागा जिंकण्यासाठी मनापासून कामाला लागावं असं आवाहन खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केलं. यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार हनुमंत डोळस, स्वरूपा राणी मोहिते पाटील, बाळासाहेब धाईजे, हनुमंत सरगर यांनीही आपल्या मनोगतात विरोधकांना लक्ष्य केलं. यावेळी जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, फत्तेसिंह माने पाटील, बाबाराजे देशमुख, गणपत वाघमोडे, फातिमा पाटावाला, वसुंधरा देवडीकर, संग्रामसिंह जहागीरदार, दत्तात्रय भिलारे आदी उपस्थित होते. टेंभुर्णी फेस्टिवलमध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या 6 जणांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख बनलेल्या टेंभुर्णी फेस्टिवल 2017 9 फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला असून तो 16 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. 8 दिवसांची सांस्कृतिक मेजवानी असणाऱ्या टेंभुर्णी फेस्टिवलची सुरुवात सालाबाद प्रमाणे यंदा पुरस्कार वितरणानं झाली. मानवाधिकार चळवळीचे असीम सरोदे, आमदार बबनदादा शिंदे, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्याबद्दल बहुजन प्रतिष्ठाननं मनोहर मार्डीकर पुणे, नवीन लादे मुंबई, नरेश डोंगरे नागपूर, नागनाथ गायकवाड सोलापूर, निलेश देवकुळे माढा आणि संदीप शिंदे माढा यांच्या जीवनगौरव पुरस्काराने तर अन्य मान्यवरांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारतीय राजकारणाने पुतळ्याचे राजकारण केलं त्यामुळे समाज मागासलेला आहे. पुतळे नको विचार पाहिजे असं म्हणतील त्यावेळेस विकास व्हायला सुरुवात होईल असं असीम सरोदे यांनी म्हटलं. यावेळी विचारपीठावर आमदार बबनदादा शिंदे, आमदार दत्तात्रय सावंत, कृष्णनाथ बोबडे, माजी सभापती संजय पाटील, प्रभाकर कुटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक फेस्टिवलचे अध्यक्ष प्राध्यापक रघुनाथ वाघमारे यांनी केलं तर सूत्रसंचालन विलास दोलतोडे, कुमार वजाळे यांनी केलं. शेवटी संतोष वाघमारे यांनी उपस्थितांचा आभार मानलं. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ आज सकाळी मंगळवारी हत्तूर येथील सोमेश्वर मंदिरात करण्यात आलं. आई बोला बोला
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ धवलसिंग मोहिते पाटील यांच्या हस्ते हत्तूर येथील सोमेश्वर मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. मी आमदार असताना 100 कोटींचे काम केले, आताचे आमदार नुसते स्वतःचे मंगलगिरी करून घेत आहेत, असे माजी आमदार रविकांत पाटील हे म्हणाले. आपल्याला काय अपलोड करायचंय? अरे आम्ही असताना जोर गरीबांना 9000 घरकुल योजना करून दिल्या, दलित वस्ती सुधारणा करून दिल्या, बंजार समाजाच्या सेवा वस्ती करून दिल्या, पाणी पुरवठा योजना करून दिल्या. आज काय असली परिस्थिती? आज सांगायचं ते मॉडेल गाव. अरे परवा डीसीसी बँकेचा एकाला मतदान नाही केलं म्हणून सुतार, एका सामान्य व्यक्ती सुतार सर, अरे त्याचं मॉडेल बनवणार तुम्ही, मारा मारा मॉडेल बनवला. आज काय मॉडेल बनवणार तुम्ही निवडून आल्या? सोलापूर जिल्हा परिषदेची परिस्थिती आमची सत्ता होती त्याप्रमाणे राहिलेली नाही. आम्हाला निधी कमी पडत होते. आताच्या सत्ताधाऱ्यांनी निधी खर्च करण्याचा वेळ नाही, तर अशा सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे मोहिते पाटील यांनी सांगितलं. आपण खोडवायला पण त्यांनीच नाही निघालं, निघायला पण त्यांनीच नाही निघालं की आपण काय करतो? देणं बदलतो. आम्हाला खात्री आहे की विकासाचा कनेज गोरगरीब जनतेला या विकासमधून रिकव्हरी करून मिळवून द्यायची असेल, या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचं देणं लावलं हे आपल्याला खरे आहे. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, अमर पाटील, रमेश नवले, लकडे साहेब, शिवानंद तळले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. महानगरपालिका प्रभाग क्रमांक 25 मध्ये रासप तसेच रासप पुरस्कृत उमेदवारांनी भव्य पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. प्रभाग क्रमांक 25 मधील रासपचे उमेदवार विजयकुमार हत्तुरे, शारदा श्रीमंगले आणि कुमार सावंत या उमेदवारांनी मंगळवारी सकाळी पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला. मतदारांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या तिघांनीही परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी विजयकुमार हत्तुरे यांनी मजरेवाडी भागात प्रचार करत असताना तेथील अनेक समस्या आम्ही सोडू, असे बोलताना सांगितले. आज आम्ही मजरेवाडी गाव टाकमोगे वस्ती चौगुले पार बेडर कन्हैयानगर कुमारनगर आणि नवेद्यनगर एंजिमिर सोसायटी या ठिकाणी आम्ही फिरत आहोत. आज मजरेवाडी गावात आला असता सर्वप्रथम सर्वात गंभीर प्रश्न इथं नाल्याचं निर्माण झालेलं आहे. संपूर्ण गाव हे पाण्यात आहे. लोकांची एकच भावना आहे की आपण निवडून आल्यानंतर हा इथं पाणी निचरा झाला पाहिजे आणि या ठिकाणी यामुळे रोगराई निर्माण होत आहेत. प्रत्येकाच्या घरी ढासांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. केवळ एक माफक अपेक्षा लोकांची या ठिकाणी एकच आहे, मजरेवाडी गाव हे पुरातन गाव आहे, या गावाचं तीर्थक्षेत्रामध्ये निवड व्हायला पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागामध्ये काहीही विकास झालेला नाही, तसेच मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रासप आणि त्यांच्या पुरस्कृत उमेदवारांना विजयी केल्यास प्रभागाचा कायापालट निश्चित करू, असंही त्यांनी सांगितलं. हत्तुरे वस्तीसह प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहू, असं कुमार सावंत आणि शारदा श्रीमंगले यांनी बोलताना सांगितलं. आज आमची रॅली मंदिरवाडी भाग भोपळे नगर परत राघवेंद्र नगर कडे जाणार आहे. कुमार वस्ती आज मंदिरवाडी प्रभागात फिरताना तिथं जे फिरत असताना जे गटारीचं रोडचं हे जे काय अडचणी आहेत पाण्याचं असेल हे सगळ्या अडचणी आम्हाला समोर दिसत आहेत. आज मंदिरवाडी हे सगळ्यात जुनी वस्ती आहे. आज या भागात जर ओळखायचं म्हणलं हत्तूर वस्ती असेल पुढचा भाग असेल प्रथमतः मंदिरवाडी ह्या प्रभागाचं नाव समोर येतं आहे. एवढी जुनी वस्ती असून सुद्धा इथं अजून गटारीचं रस्त्याचं काम अजूनपर्यंत झालेलं नाही आहे. माझे वडील विठ्ठल श्रीमंगले व मिस्टर सोमनी बिराजदार यांचा सुद्धा मला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि मला माहिती आहे सर्व महिलांच्या भगिनींच्या तोंडातून मी आज एक शब्द ऐकते की मॅडम तुम्हाला आम्ही ओळखतो. सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. सगळे म्हणतात की तुम्ही निश्चित निवडून याल आणि आमच्या बापू व शारदामध्ये विजय आहे. विजय म्हणजे विजयकुमार हत्तुरे. म्हणून आमचा तिघांचा पूर्णपणे निश्चित विजय निश्चित होईल असं मी आशा व्यक्त करते. आणि मी नारळ या चिन्ह घेऊन 25B मध्ये उभी आहे. मला नारळ चिन्हावर बटन दाबून तुमच्या प्रचंड बहुमताने निवडून द्यावी ही मी विनंती करते. या प्रचार फेरीत प्रभागातील रासपचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रभाग क्रमांक 5 मधील विकासाकरिता मतदारांनी मला पालिकेच्या सभागृहात पाठवावा असं आवाहन काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिगंबर ढेपे यांनी केलं आहे. राष्ट्रीय काँग्रेस आयचे अधिकृत उमेदवार दिगंबर विश्वनाथ ढेपे यांनी यापूर्वी प्रभागातील मतदारांच्या अनेक कामांना हातभार लावला आहे. सध्या प्रभाग क्रमांक 5B मधून काँग्रेस पक्षाकडून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदारांनी प्रभागाच्या विकास कामांकरिता पालिकेच्या सभागृहात पाठवावे असं दिगंबर ढेपे यांनी आवाहन केलं. आता सध्या मी ह्या लक्ष्मीनगर एक्सटेन्शन एरियामध्ये आलेलो आहे. आमच्या प्रचार फेऱ्या मुकुंदनगर, जय मल्हारनगर, परत तुमची कळकी वस्ती, पांढरी वस्ती अशा ठिकाणी झालेल्या आहेत. त्या सर्व ह्याच्यातून ज्या प्रचार फेऱ्या वगैरे झालेल्या आहेत, इतका उद्दंड प्रचार प्रतिसाद आम्हाला मिळतोय. काय काय ठिकाणी तर आमचं औक्षण केलं, औक्षण करून हार घातली, ती जणू आम्हाला, आम्ही तर एवढं भारावून गेलो होतो की आता आम्ही निवडूनच आलोय. प्रभाग क्रमांक 5 सर्वांगीण विकास हाच माझा अजेंडा आहे असंही त्यांनी सांगितलं. तर चांगुणा शिंदे, मंदाकिनी तोडकरी आणि कुणाल बाबरे या आमच्या पॅनलला मतदारांनी भरघोस मतदान करून निवडून देतील असंही त्यांनी सांगितलं. मागील कामाच्या जोरावर प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपचे संपूर्ण पॅनल निवडून येईल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे. नगरसेवक रवी गायकवाड, नगरसेवक अविनाश पाटील आणि नगरसेविका राजेश्री कणके यांनी मागील 5 वर्षात आपल्या प्रभागात चांगली कामे केली आहेत. विद्यमान नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर यंदाच्या पालिका निवडणुकीत उच्चांक मताने प्रभाग एकच पूर्ण पॅनल निवडून येईल असा विश्वास भाजपच्या अधिकृत उमेदवारांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक जनता, प्रत्येक माणूस मला सांगतोय की या ठिकाणी संजीव कवीने चांगलं काम केलं, कणकेताईने चांगलं काम केली आणि त्या कामाच्या जोरावरच आम्ही या ठिकाणी मतदान आमचा 100% होईल असं आम्हाला खात्री आहे आणि चारही उमेदवार आम्ही बहुमतानं विजय होऊ. प्रभाग क्रमांक 1 होम टोम प्रचार सुरुवात केलेला आहे. तर सम्राट चौक, पंदे कॉलनी, नाथ रेसिडेन्सी, वर्धमान आहे, शेळगी भागात व मध्यवर्ती भागात पूर्ण होम टोम प्रचार केला आहे. जसं प्रभाग क्रमांक 1 तिथे नगरसेवक रविबॉस गायकवाड यांचं तिथे भरपूर प्रमाणात विकास कामे झालेले आहेत. तेथील लोकांचा सुद्धा मत आहे की कमळ्या चिन्हावरच आम्ही यावेळेस मतदान करणार आहे. विकास कामेही त्या एरियात भरपूर झालेले आहेत. आम्ही सगळ्यांच्या घरोघरी गेलो की तिथं सांगितलं की आता तुम्ही इथे यायची जरूरत नाही, कारण तुमचं काम असं आहे. आम्ही इतकं छान काम केलं ना, म्हणजे रवी गायकवाड भाऊ आणि पाटील त्यांनी आणि तांबे त्यांचं बी सगळं चांगलं आहे, म्हणून आम्हाला आज की इतकं प्रतिसाद मिळालाय ना की तुम्ही येऊच नका म्हणून असं म्हणाले आणि आम्ही कमळ या चिन्हावर मतदान करू असं सगळ्यांनी सांगितलं. पहिल्यांदाच महापालिकेमध्ये जात आहे आणि हे तिघही अनुभव आहेत, कसं वाटतं? आम्हाला तिघांचं ते पहिल्याचं नगरसेवक आहे, तर त्यांनी सगळं काम सगळंकडे त्यांनी चांगलं केलं आहे. तर आम्ही आता नवीन आहे, तर आम्ही पण सगळं त्यांचं सोबत कामाला निवडून येणार आहोत. 100% येणार आहे. मंगळवारी प्रभाग 1 मधील भाजपचे उमेदवार आपल्या प्रभागात डोर टू डोर प्रचार करताना दिसत होते. पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रचारासाठी विविध पक्षांची रणधुमाळी. 4 उरल्यानं प्रचाराला आला वेग. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेकांच्या जाहीर सभा. महाशिवरात्र यात्रेनिमित्त शंकरनगरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. यात्रेत होणार घोड्यांची निवड. 23-25 फेब्रुवारी दरम्यान त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा. सोलापूर जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख बनतोय टेंभुर्णी फेस्टिवल. 6 जीवनगौरव पुरस्कार. लोक पुतळ्यांऐवजी विचार मागतील तेव्हाच होईल विकास, मानवाधिकारचे असीम सरोदे यांचं प्रतिपादन. एमआयएमच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून द्या, खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं आवाहन. काँग्रेस पक्षानं मुस्लिम मागासांचा केला वोट बँक म्हणून वापर. तौफिक शेख यांचा सनसनाटी आरोप. आणि महापालिका निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना मतदान आणि मतमोजणीविषयी देण्यात आलं प्रशिक्षण. निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संतोष भोरे यांनी केलं मार्गदर्शन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.
वेंचर ऑफ सिद्धेश्वर हेल्थकेयर अँड रिसर्च सेंटर्स प्रायव्हेट लिमिटेड संचलित क्वालिटी विथ अफोर्डेबल प्राइस सिटी हॉस्पिटल. गेल्या 10 वर्षांपासून अविरत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे व्रत घेऊन कार्यरत आहे. रुग्णसेवेची यशस्वी दशक पूर्ती सिटी हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सर्वच रुग्णांना सर्वच आजारांवर योग्य उपचार देण्यास सक्षम आहे. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सर्व सोयींनी युक्त असे 2 ICU युनिट्स, बर्न केअर वॉर्ड आमची विशेषता, नवजात शिशु इंटेन्सिव्ह केअर युनिट, हाडांचे ऑपरेशन, प्लास्टिक सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरो सर्जरी, रेडिओ डायग्नोसिस विभाग, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा, सुसज्ज मेडिकल स्टोर्स, मध्यवर्ती प्राणवायू पुरवठा केंद्र, कॅशलेस सुविधा, दररोज किमान 1000 पेशंट्सची उपचार व्यवस्थापना सांभाळणारे सोलापुरातील 10 वर्षांपासून नावाजलेले सिटी हॉस्पिटल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी VIP रोडवर दिमाखात उभे आहे. सिटी हॉस्पिटल सोलापूर, BV सिटी प्राईड बिल्डिंग, जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर. सिटी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे.